नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आठवी इतिहास विषयातील 13वा प्रकरण अभ्यासतोय, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती। या पाठातील आपला पुढचा घटक आहे हैदराबाद मुक्तिसंग्राम। काय होतं हैदराबाद मुक्तिसंग्राम? तर हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते। या संस्थानामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषक प्रांत होते। या ठिकाणी निजामाची एकतंत्री अशी राजवट होती। तेथे नागरी आणि राजकीय हक्काचा अभाव होता। आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागामध्ये आंध्र परिषद, मराठवाडा भागामध्ये महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागामध्ये कर्नाटक परिषद अशा प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेल्या होत्या। 1938 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आपल्याला दिसते। निजामाने या संघटनेवर बंदी आणली। हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा त्या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसतो। या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केलेले आपल्याला दिसते। त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिरमिजी यांची साथ त्या कार्यात त्यांना मिळाली। तसेच पी व्ही नरसिंहराव व गोविंदभाई श्राफ हे त्यांचे निष्ठावान असे अनुयायी होते। 1947 जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने त्या ठिकाणी एक ठराव त्या ठिकाणी संमत केला। तो ठराव म्हणजे की हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन व्हावं। परंतु या ठरावाला विरोध निजामाने त्या ठिकाणी केलेला दिसतो। कारण निजाम हा भारत विरोधी होता। कारण त्याला आपलं हैदराबाद संस्थान हे पाकिस्तानामध्ये विलीन करायचे होते आणि त्या स्वरूपाचे कार्य त्याने चालू केलेलं होतं। निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावलेली आपल्याला दिसते। तसेच रजाकार नावाची संघटना स्थापन करून हिंदूवर तसेच लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम लोकांवर सुद्धा त्याने अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली होती। त्याच वेळेस निजामाशी समारोपाचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार त्या ठिकाणी करत होतं। परंतु त्या ठिकाणी निजाम हा भारताला त्या ठिकाणी दाद देत नव्हता आणि अशा वेळेस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजाम विरुद्ध पोलीस कारवाईला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि या पोलीस कारवाईला एक सांकेतिक नाव देण्यात आलं आणि ते म्हणजे ऑपरेशन पोलो। ऑपरेशन पोलो अंतर्गत त्या ठिकाणी 17 सप्टेंबर 1948 रोजी कारवाई करण्यात आली आणि या दिवशी निजाम हा या पोलीस कारवाईला शरण आला आणि त्या ठिकाणी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालेलं आपल्याला दिसून येतं। या संस्थानामध्ये प्रजेने दिलेला लढा त्या ठिकाणी यशस्वी झाला। या लढ्यामध्ये आर्य समाजाचं विशेष योगदान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे हैदराबाद मुक्तिसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद।